नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असेल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी आपण जर चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज सकाळी सात वाजता जेव्हा व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माहिती आहे आपण दररोज बारा प्रश्न पाहत असतो बारा प्रश्नासोबत त्या प्रश्नांचा आपण आजूबाजूची सुद्धा माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे मी सर्वांना सांगितलं एक छोटीशी वही किंवा रजिस्टर बनवा त्या ठिकाणी तुमचा डेली टायमिंग फिक्स ठरवा की तुम्हाला चालू घडामोडीचा व्हिडिओ सकाळी दुपारी की झोपण्या अगोदर पाहायचा आहे जेव्हा ही व्हिडिओ पाहताल तेव्हा हे व्हिडिओ पाहा आणि हे सर्व प्रश्न वहीमध्ये लगेच नोट डाऊन करून घ्या जर तुम्हाला सवय लागत नसेल तर एकवीस दिवस ट्राय करा की दररोज फिक्स टायमिंग ठरवा आणि एकवीस दिवस कंटिन्यू काहीही झालं तरी त्या टायमिंगला तो व्हिडिओ पाहायचा म्हणजे पाहायचा किंवा त्या टायमिंगला तुम्ही जी टास्क ठरवली ती टास्क करायची म्हणजे करायची ठीक आहे जसं तुम्ही हळूहळू हे करत जाताल तसं तुम्हाला ॲटोमॅटिकली सवय लागून जाईल ठीक आहे आणि बारा प्रश्न झाल्यानंतर एक शेवटचा खास प्रश्न असतो जो तुमच्यासाठी खास असतो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं असतं उत्तर चुकू द्या काही हरकत नाही परंतु प्रयत्न करणं हे सर्वात जास्ती इम्पॉर्टंट आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला त्याचं उत्तर जाणून घेऊया काय विचारला होता प्रश्न कोणत्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून बनारस ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाने परवानगी किंवा मान्यता दिलेली आहे वाराणसी रेल्वे स्टेशन बलरामपूर रेल्वे स्टेशन मांडू आडीह रेल्वे स्टेशन की यापैकी नाही काल थोड्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाहीये त्याच्यामुळे याचं उत्तर मी सांगतो पर्याय क्रमांक सी म्हणजेच मांडू आडीह रेल्वे स्टेशन या स्टेशनचे किंवा या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून बनारस रेल्वे स्टेशन ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात असू द्या किंवा लिहून घ्या ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याचा अगोदर मी तुम्हाला एक तुमचे दोन मिनिट घेतो हे जे काही खालील व्हिडिओ जे आहेत किंवा खालील जी काही माहिती आहे समजा पर्याय क्रमांक एक आहे जो आहे कोरोना व्हायरस राफेल फायटर नवीन शिक्षण प्रणाली महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ एम एस धोनी दोन हजार वीसचे सर्व पुरस्कार अयोध्या राम मंदिर आणि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीस हे जेवढे काही आठ मुद्दे आहेत हे सर्वच्या सर्व मुद्द्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहेत तुम्ही जेव्हाही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा हे व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा आणि फक्त व्हिडिओ पाहूच नका या सर्व व्हिडिओच्या लगेच नोट्स बनवा आपण प्रत्येक या टॉपिकवरचे जवळपास प्रत्येक याचे तीस ते शंभर प्रश्न असे आपण प्रश्न घेतलेले आहेत त्याच्यामुळे हो तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल हे जे काही टॉपिक आहेत कोरोना व्हायरस राफेल फायटर नवीन शिक्षण प्रणाली एम एस धोनी दोन हजार वीसचे चे सर्व पुरस्कार किंवा अयोध्या राम मंदिर असेल किंवा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीस असेल हे ट्रेंडिंग टॉपिक असतात हे कसे असतात ट्रेंडिंग टॉपिक असतात म्हणजे चर्चेत असलेल्या गोष्टी असतात याच्यावरती हमखास परीक्षेला नेहमी प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे हे प्रश्न तुम्ही लगेच जेव्हाही पिढीड भेटेल तुम्हाला नक्की पाहून घ्या ठीक आहे हे तुम्हाला फक्त सांगायचं होतं याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल किंवा चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता आता वळूया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न टोटल बारा प्रश्न आहेत लक्षात घ्या सर्वांना कंडिशन सेम असेल प्रश्न समोर आले की व्हिडिओ पॉज करा त्या प्रश्नाचं उत्तर स्वतःला येते की नाही हे सुद्धा चेक करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो तुम् सध्या सुरू असलेल्या तेल गळतीस पूरक होण्यासाठी भारताने खालीलपैकी कोणत्या देशाला तीस टन तांत्रिक उपकरणे पाठवलेले आहेत मालदीव जपान इंडोनेशिया की मॉरिशस तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य क्रमांक आहे क्रमांक डी मॉरिशस या देशाला भारताने तीस टन तांत्रिक उपकरणे पाठवलेले आहेत कशासाठी तेल गळती होती तिथे त्याच्यासाठी पूरक होण्यासाठी ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेला विचारला जाऊ शकतो तर याच उत्तर आहे मॉरिशस तर विद्यार्थी मित्रांनो मॉरिशस म्हटलं की मॉरिशस आपण पी एम बघून घेऊया मॉरिशसचे पी एम म्हणजे पंतप्रधान आहेत प्रविंद जगनौथ राजधानी आहे पोर्ट लुईस आणि चलन आहे मॉरिशियन रुपी ठीक आहे महत्वाचा डाटा आहे लिहून घेऊ शकता प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया आदिवासी कार्यमंत्र्यांनी नुकतेच आदिवासींच्या आरोग्य व पोषण विषयावर टिंबटिंब नावाचे ई पोर्टल सुरू केलेले आहे जनजाती आरोग्य रक्षक स्वास्थ्य की यापैकी नाही तर प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक सी स्वास्थ्य नावाचे ई पोर्टल सुरू केलेले आहे कोणत्या मंत्रालयाने आदिवासी कार्यमंत्री या मंत्रालयाने कशासाठी आदिवासींच्या आरोग्य व पोषण या विषयावर विषयासाठी ठीक आहे स्वास्थ्य नावाचे ई पोर्टल सुरू केलेले आहे जेवढेही पोर्टल असतील जे कोरोनाच्या काळामध्ये सुरू केले किंवा जेवढेही वेबसाईट असतील पोर्टल असतील किंवा अभियान असतील किंवा योजना असतील याच्यावरती सुद्धा आपण लवकरच एक व्हिडिओ बनवणार बनवणार आहोत याच्यावरती व्हिडिओ बनवायचा असेल तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की आपण लगेच व्हिडिओ त्याच्यावर सुद्धा बनवून घेऊ या ठिकाणी प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने एक सप्टेंबर हा पोलीस दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे मध्य प्रदेश पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश की यापैकी नाही तर प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं योग्य क्रमांक आहे क्रमांक बी पश्चिम बंगाल या राज्य सरकारने एक सप्टेंबर हा जो काही दिवस असतो हा पोलीस दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे अत्यंत महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक बी पश्चिम बंगाल ज्याला आपण वेस्ट सुद्धा म्हणतो इंग्लिशमध्ये तर याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया याचं फॉर्मेशन स्थापना झाली एकोणीसशे सत्तेचाळीसला मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी गव्हर्नर आहेत जगदीश धनखड राजधानी आहे कोलकाता पश्चिम बंगालमधील काही महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत त्यापैकी सुंदरबन गोरुमारा आणि जलदापारा हे तीनही राष्ट्रीय उद्यान परीक्षेला विचारलेले आहेत आणि पश्चिम बंगालमधील काही डॅम आहेत ते परीक्षेला नेहमी विचारले जातात त्यापैकी फारका दुर्गापूर आणि कक्षाबती यापैकी जो काही फारक्का जो काही डॅम आहे तो नेहमी परीक्षेला विचारला जातो याला दोन तीन स्टार करून ठेवा की फारक्का डॅम कोणत्या राज्यात स्थित आहे अशा प्रकारचा प्रश्न नेहमी विचारला जातो ठीक आहे त्याच्यामुळे ही माहिती महत्वाची आहे मी अशी आशा बाळगतो की आता बरेच विद्यार्थ्यांना सवय लागली असेल आपल्या व्हिडिओंची बरेच विद्यार्थी आता वही आणि पेन घेऊन दररोज न चुकता सकाळी सात वाजता बसत असतील ठीक आहे काही अडचण नाही काही विद्यार्थी जॉब करत असतील काही विद्यार्थ्यांनी घरचं काम करत असेल काही हरकत नाही परंतु दिवसभरातून जेव्हाही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुमच्या दिवसातले चोवीस तासापैकी दहा ते बारा मिनटं अवश्य काढा आणि ही सिरीज तुम्ही नक्की फॉलो करा ठीक आहे या ठिकाणी चौथा ॲशचा वापर वाढवण्यासाठी एन टी पी सीने रिहंद प्रकल्पात पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हा जो काही रिहंद प्रकल्प आहे तो टिंब टिंब राज्यामध्ये आहे उत्तर प्रदेश बिहार तेलंगणा की यापैकी नाही प्रश्न क्रमांक चौथ्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हा रिहंद प्रकल्प स्थित आहे या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्याचं वर्णन झालं तर उत्तर प्रदेश राज्याची स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी गव्हर्नर आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ उत्तर प्रदेशमधील काही महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत त्यापैकी दुधवा हे अत्यंत महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे जे उत्तर प्रदेशमध्ये स्थित आहे हे कशासाठी आहे वाघांच्या संरक्षणासाठी हे दुधवा राज दुधवा राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे किंवा राखण्यात आलेलं आहे विचारला जाऊ शकतो आणि आपण आत्ताच पाहिलं डॅम मध्ये पाहिलं रिहन डॅम आणि याच ठिकाणी हा प्रकल्प सुरू करण्यात आला कोणता रिहन प्रकल्प एन टी पी सीच्या द्वारे या ठिकाणी रिहन प्रकल्प उत्तर प्रदेशमध्ये आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या जेवढेही व्हिडिओ झाले त्या सर्व व्हिडिओचे पीडीएफ जर तुम्हाला पाहिले असेल तर डेली करंट अफेअर्स मराठी असं तुम्ही टेलिग्रामला सर्च करा आणि आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा तिथे फक्त अभ्यासाच्या रिलेटेडचे व्हिडिओज आणि अभ्यासाच्या रिलेटेडचे पी डी एफ तुम्हाला भेटून जातील आणि या ठिकाणी सर्वांना एक प्रामाणिक विनंती व्हिडिओ जर आवडला तर फक्त व्हिडिओला तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर लाईक करा ठीक आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाचवा नुकतेच संगीत दिग्गज पंडित जसराज यांचे निधन झाले खालीलपैकी कोणत्या संगीत घराण्याशी ते संबंधित होते पटियाला घराना किरण घराना ग्वाल्हेर घराना मेवाती घराना पाचव्या प्रश्नाचं योग्य पर्याक्रमांक आहे पर्याक्रमांक डी मेवाती घराणा या घराण्याशी ते संबंधित होते कोण दिग्गज संगीत पंडित जशराज ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो या ठिकाणी प्रश परीक्षेमध्ये निधन वार्ता ठीक आहे हा जो काय टॉपिक आहे हा सुद्धा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे तर आपण प्रयत्न करू याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा ठीक आहे प्रश्न क्रमांक सहावा बघूया अमेरिकेत खालीलपैकी कोणाची डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे चेनी डॅन क्वेले जो बिडेन की यापैकी नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जो बिडेन यांची डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे कुठे अमेरिकेत तर अमेरिकेचे प्रेसिडेंट कोण आहेत डोनाल्ड ट्रम्प राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी आणि चलन आहे डॉलर महत्वाची माहिती आहे लक्षात असू द्या सातवा नंबरचा सा प्रश्न पाहूया अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते राज्य पोलीस पुढीलपैकी कोणते राज्य पोलीस एक संकल्प बुजुर्ग के नाम हे अभियान राबवित आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आसाम की यापैकी नाही सातव्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याक्रमांक बी मध्य प्रदेश मध्य प्रदेश हे राज्य काय करणार आहे एक संकल्प बुजुर्ग के नाम हे अभियान राबवत आहे कोणत्या राज्याचे पोलीस मध्य प्रदेश राज्याचे पोलीस या ठिकाणी मध्य प्रदेश राज्याचं वर्णन झालं तर मध्य प्रदेश राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान गव्हर्नर आहेत लक्ष्मीकांत वाजपेयी या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष द्यायची आहे पहा मध्य प्रदेश राज्याचा अतिरिक्त राज्यपालाचा पदभार कोणाला दिला असं जर विचारलं तर कोणाला दिला होता आनंदीबेन पटेल ज्या ऑलरेडी उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत परंतु आता आनंदीबेन पटेलच्या नंतर लेटेस्ट जे राज्यपाल आहेत मध्य प्रदेशचे ते, ते कोण आहेत लक्ष्मीकांत वाजपेयी आणि जर प्रश्न असा विचारला की आनंदीबेन पटेल कोणाच्या जागेवर त्यांना अतिरिक्त राज्यपालाचा पदभार भेटला होता तर लालजी टंडन हे अगोदर मध्य प्रदेशचे राज्यपाल होते ते त्यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या जागी आनंदीबेन पटेल यांना अतिरिक्त राज्यपालाचा पदभार भेटला आणि आता आनंदीबेन पटेल गेल्या आणि त्यांच्या जागी नवीन राज्यपाल झाले लक्ष्मीकांत वाजपेयी थोडंसं कन्फ्युजिंग आहे परंतु लगेच लिहून सुद्धा घ्या तर या ठिकाणी मध्य प्रदेशचे गव्हर्नर आहेत लक्ष्मीकांत वाजपेयी आणि राजधानी आहे भोपाळ पहा अजून एक गोष्ट महत्वाची मध्य प्रदेशमधील काही महत्त्वाचे नॅशनल पार्क आहेत म्हणजेच राष्ट्रीय उद्यान आहेत ते नेहमी परीक्षेला विचारले जातात त्यापैकी बांधवडकर कान्हा पेंच संजय सातपुरा पन्ना आणि वनविहार आणि मध्य प्रदेशमधील काही महत्त्वाचे डॅम आहेत ते परीक्षेला नेहमी विचारले जातात त्यापैकी गांधीसागर बनसागर बारगी आणि बर्ना ठीक आहे दोन मिनिट एक्स्ट्रा लागू द्या परंतु ही जी माहिती आहे ना ते परत परत वेगवेगळ्या पद्धतीने चालून बघायची गरज नाही बरोबर ना एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला सर्व काही भेटून जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आठवा या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक लाईक सुद्धा करू शकता आणि ते जे तुमचे विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा जवळचे मित्रमैत्रिणी खरंच अभ्यासू आहेत जिद्दे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा आठवा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या बँकेने सर्व बचत खात्यांसाठी किमान शिल्लक न राखल्यास एस एम एस शुल्क व दंडमाफी नुकतीच माफ केली आहे स्वाभाविक आहे याचा आन्सर काय असणार आहे पर्याय क्रमांक ए स्टेट बँक ऑफ इंडियाने ही माफ केलेलं आहे या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय या बँकेचं वर्णन झालं तर आयची स्थापना झाली एक जुलै एकोणीसशे पंचावन्नला चेअरपर्सन आहेत आयचे रजनीश कुमार स्टेट बँक ऑफ इंडियाची एम डी म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर आहेत प्रवीण कुमार गुप्ता आणि मुख्यालय जर विचारलं आयचं कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट असतो गोष्ट सांगतो नव्याण्णव टक्के जेवढ्याही बँक आहेत त्या सर्व बँकेचे हेडक्वॉर्टर हे मुंबई या ठिकाणी आहेत ही एक तुम्ही गोष्ट काळजीपूर्वक पाहून घ्या किंवा लक्षात ठेवा नवव्या प्रश्नाचा प्रश्न पाहूया खालीलपैकी पे कोणत्या पेमेंट बँकेने अलीकडेच जनबचत खाता सुरू केलेला आहे जिओ पेमेंट्स बँक एअरटेल पेमेंट्स बँक पेटीएम पेमेंट्स बँक फिनो पेमेंट्स बँक तर याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी फिनो पेमेंट्स बँकेने अलीकडेच जनबचत खाता सुरू केलेला आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक दहावा पाहूया इम्पॉर्टंट प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या संस्थानाला अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट मध्ये प्रथम क्रमांकाचे स्थान देण्यात आले आय आय टी दिल्ली आय आय टी खडगपूर आय आय टी मद्रास की यापैकी नाही तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी आय आय टी मद्रास या संस्थानाला अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट मध्ये प्रथम क्रमांकाचे स्थान देण्यात आले या ठिकाणी आय आय टी मद्रास तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे आय आय टी मद्रास कुठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आय आय टी मद्रास ही कर्नाटक राज्यामध्ये आहे तर कर्नाटक राज्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया कर्नाटक राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत बी एस येदियुरप्पा गव्हर्नर आहेत वाजूभाई वाला आणि राजधानी आहे बेंगलुरू आलं लक्षात नॅशनल पार्क बघू कर्नाटकमधले बंदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बन्नेरघाटा चारी नॅशनल पार्क परीक्षेला नेहमी विचारलेले आहेत आणि कर्नाटकमधील काही महत्वाचे डॅम बघू तुंगभद्रा कद्रा अलमटी कृष्णाराजा आणि नारायणपूर हे सर्व डॅम परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत अकरावा प्रश्न पाहूया ग्वाल्हेर चंबळ एक्सप्रेसवेचे नाव टिंबटिंब असे ठेवले जाईल लालकृष्णी अडवाणी अटल बिहारी वाजपेयी सुषमा स्वराज यापैकी नाही तर याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी अटल बिहारी वाजपेयी असं त्याचं नाव ठेवण्यात येईल कोणत्या एक्सप्रेस वेच ग्वाल्हेर चंबळ एक्सप्रेस वेचं ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न पाहूया एम सी एक्स म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया टिंबटिंब म्हणून भारताचे पहिले सराफा निर्देशांक प्रक्षेपित करेल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बुलडेक्स म्हणून भारताचे पहिले सराफा निर्देशांक प्रक्षेपित करेल अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो हे होते बारा प्रश्न आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे तुमच्यासाठीचा प्रश्न बी एस एफ त्याला आपण काय म्हणतो बॉर्डर सेक्युरिटी फोर्स आणि मराठीमध्ये काय होतं सीमा सुरक्षा दल तर विद्यार्थी मित्रांनो सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली प्रकाश शर्मा मनदीप पांडे राकेश अस्थाना की यापैकीने ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांना बिंदास्तपणे कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर नक्की टाईप करून सांगा उत्तर चुकू द्या बरोबरी येऊ द्या काही हरकत नाही परंतु प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचे आणि तेवढंच इम्पॉर्टंट सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचा असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद